हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार पिअर्सन्स कोरिलेशन ऑफ कोएफिशियंट हे कसे काढलं जाते ते आपण बघूया. तर बघतो आपण की इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये कार पिअर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यापैकी आपण आज डायरेक्ट मेथडनी कार पिअर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन कसे काढले जातात ते आपण बघूया. त्याकरिता आपण एक प्रॉब्लेम घेतलेला आहे, कॅल्क्युलेशन ऑफ कार पिअर्सन्स कोरिलेशन ऑफ कोएफिशियंट बाय डायरेक्ट मेथड इन इंडिव्हिज्युअल सिरीज. प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन फ्रॉम द फॉलोइंग सिरीज बाय डायरेक्ट मेथड. आपल्याला डायरेक्ट मेथडनी कार्पियर्सनचं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढावायचं आहे. त्याकरिता आपल्याला दोन सिरीज दिलेल्या आहेत, त्यापैकी पहिली जी सिरीज आहे प्राइस ऑफ जवार. आपल्याला प्राइस ऑफ जवार दिला आहे 100, 102, 104, 106, 110, 8, 110 and 112 असे आपल्याला 7 प्राइजेस दिले आहेत. त्यानंतर सेकंड सिरीज जी आहे प्राइस ऑफ व्हीट, त्याची सुद्धा आपल्याला प्राइस दिला आहे 218, 212, 224, 220, 222, 224 and 220. तर बघतो आपण इथे की प्राइस ऑफ जवार दिलेला आपल्याला आणि प्राइस ऑफ व्हीट दिला आहे, तर त्याचं कोरिलेशन किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्याकरिता सोल्युशन, प्रथम आपण कॅल्क्युलेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन द प्राइस ऑफ जवार अँड प्राइस ऑफ व्हीट ते आपल्याला बाय डायरेक्ट मेथडनी काढायचं आहे. त्यामुळे आपल्याला दोन सिरीज दिल्या आहेत, त्यामुळे पहिल्या सिरीजला आपण म्हणूया प्राइस ऑफ जवारला एक सिरीज आणि दुसरं आपल्याला प्राइस दिला आहे प्राइस ऑफ व्हीट याला आपण म्हणूया वाय सिरीज. त्यामुळे जे आपल्याला दोन व्हेरिएबल दिले असतात त्या दोन व्हेरिएबलला प्रथम नाव द्यायचं, एकाला एक सिरीज तर दुसऱ्याला वाय सिरीज. जसं आपण या उदाहरणामध्ये प्राइस ऑफ जवारला आपण एक सिरीज म्हटलेला आहे आणि प्राइस ऑफ व्हीटला वाय सिरीज म्हटलेला आहे. तर मित्रांनो, कार पिअर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन अनुसार आपल्याला कोरिलेशन काढता वेळेस त्याकरिता आपल्याला तीन फॉर्म्युले दिलेले आहेत. यापैकी आपल्याला थर्ड फॉर्म्युला यूज करून कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढायचं आहे. त्याकरिता सूत्र दिलेलं आहे थर्ड वाला आपल्याला की आर इज इक्वल टू समेशन डी एक्स डी वाय इंटू एन मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन डी एक्स इंटू समेशन डी वाय ब्रॅकेट क्लोज अपॉन अंडर रूट मध्ये समेशन डी एक्स स्क्वेअर इंटू एन मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अंडर रूट समेशन डी वाय स्क्वेअर इंटू एन मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन डी वाय ब्रॅकेट स्क्वेअर असं आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. हा जो फॉर्म्युला आहे कार्पियर्सनचा कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युलाद्वारे आपल्याला त्याचं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन काढायचं. मग बघतो आपण की या ठिकाणी आपल्याला समेशन डी एक्स डी वाय समेशन डी एक्स समेशन डी वाय समेशन डी एक्स स्क्वेअर समेशन डी वाय स्क्वेअर इत्यादी व्हॅल्यू आपल्याला आवश्यक आहेत. जोपर्यंत आपण ते व्हॅल्यू काढत नाही तोपर्यंत आपल्याला फॉर्म्युला यूज करून त्यामध्ये किमती ठेवता येत नाही. त्यामुळे काय करायचं, प्रथम समेशन डी एक्स डी वाय समेशन डी एक्स समेशन डी वाय समेशन डी एक्स स्क्वेअर समेशन डी वाय स्क्वेअर यांची व्हॅल्यू शोधून काढावं लागेल. तर मित्रांनो, आपण ते कसे शोधून काढतात ते आपण बघूया. प्रथम काय करायचं आपल्याला की 7 कॉलम तयार करावायचे. या पद्धतीने आपण 7 कॉलम तयार करून घेऊया. इथे मी 7 कॉलम तयार केलेला आहे. त्यानंतर पहिल्या कॉलम मध्ये काय करायचं आपल्याला की जी आपल्याला एक सिरीज दिलेली आहे ते एक सिरीजची
पहिल्या क्रमांक आपण एक्स सिरीज नाव देऊया आणि त्या एक्स सिरीजचे जे व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत ते व्हॅल्यू आपण लिहून देऊया. जसं एक्स सिरीज करिता प्रथम दिलेला आहे 100, त्यानंतर 102, 104, 106, 108, 110, 112 असं आपल्याला एक्स सिरीजची माहिती दिलेली आहे. त्यामुळे प्रथम काय करूया आपण, एक्स सिरीज करिता त्याचं डीएक्स किती आहे, तर डीएक्स स्क्वेअर किती आहे ते आपण प्रथम शोधून काढू. आपल्याला इथे डायरेक्ट मेथडनी कोएफिशिएंट कोरिलेशन काढायचं आहे. त्याकरिता आपल्याला डायरेक्ट मेथडने जेव्हा आपण काढतो त्यावेळेस आपल्याला त्या त्या सिरीजचं आपल्याला काय मीन शोधून काढावं लागतं आणि त्या मीनच्या सहाय्याने आपल्याला डीएक्स विचलन त्याचं तयार करावं लागतं. इथे आपल्याला ॲज्युमिन म्हणजे गृहित माध्य लक्षात घेऊन डीएक्स शोधून काढायचं नाही, तर त्याकरिता आपल्याला प्रथम मीन शोधून काढून मीनची व्हॅल्यू जी असेल ती आपल्याला एक्स बरोबर ठेवून त्याचं विचलन तयार करावायचं आहे. त्यामुळे प्रथम आपण मीन त्या त्या सिरीज आपल्याला मीन काढावं असल्यामुळे आपण प्रथम एक्स सिरीज करिता मीन शोधून काढूया. हे काढण्याकरिता बघतो आपण की डायरेक्ट मेथडने जो फॉर्म्युला मीनचं की मीन इज इक्वल टू समेशन एम अपॉन एन, म्हणजेच जे काही आपल्याला पद व्हॅल्यू दिल्या त्याची बेरीज करू आपण त्याला समेशन एम म्हणू आणि पदसंख्या किती आहे ते आपण लक्षात घेऊ. तर इथे बघतो आपण की जर सर्व पदमूल्यांच्या मूल्यांची आपण बेरीज जर केलं 100+102+104+106+108+110 and 112 यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतो 742 ने आपण याला नाव देऊया समेशन एम. त्यानंतर पद संख्या किती आहे ते मोजून घेऊ आपण. तर एक्स सिरीज मध्ये आपल्याला पदसंख्या म्हणजे एन किती आहे असं दिले आपल्याला 7, त्यामुळे समेशन एम इज इक्वल टू 742 एन एन इज इक्वल टू 7. या माहितीच्या सहाय्याने आपण एक्स सिरीज करिता मीन शोधून काढूया. बघतो आपण इथे की सेकंड कॉलम मध्ये आपण नाव देऊया डीएक्स आणि डीएक्स काढत असताना आपण काय करायचं आहे मीन पासून ते शोधून काढायचं. मग एक्स सिरीजचा आपल्याला मीन शोधून काढावं लागेल. त्याकरिता फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू एक्स सिरीज करिता मीन समेशन एम अपॉन एन. तर इथे बघतो आपण की समेशन एम आपल्याला मिळालेला आहे 742 अपॉन एन इज इक्वल टू 7. जर आपण 742 अपॉन 7 जर केलं तर आपल्याला मिळतो 106 आणि ही मीनची व्हॅल्यू काय करायचं आपल्याला डीएक्स काढत असताना आपल्याला ती एक्स बरोबर इथे घ्यावायचं आहे. आणि त्यानंतर एक्स सिरीजचं जे आपल्याला पदमूल्य दिल्या त्यामधून आपल्याला एक्सची व्हॅल्यू म्हणजे 106 हे आपल्याला मायनस करावायचं आहे. जसं 100 - 106 आपल्याला मिळतो -6. इथे प्लस मायनस चिन्हांचा विचार करावायचा आहे. त्यानंतर दुसरी जी व्हॅल्यू घेतला आपण 102 - 6 तर आपल्याला मिळतो -4. त्यानंतर दुसरी संख्या घेतला आपण 104 - 106 एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळतो -2. त्यानंतर 106 - 106 तर मिळतो आपल्याला 0. त्यानंतर 108 - 106 मिळतो आपल्याला +2. त्यानंतर नेक्स्ट आहे 110 - 106 तर आपल्याला मिळतो 1+4 आणि शेवटची संख्या आहे 112 - 106 तर आपल्याला मिळतो -+6. अशा पद्धतीने आपण काय करायचं की मीनची व्हॅल्यू शोधून काढल्यानंतर ती एक्स बरोबर ठेवायचं आणि त्याचं विचलन तयार करायचं आपल्याला डीएक्स काढायचं. हे काढून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला की या डीएक्सची व्हॅल्यू त्यांची सर्वांची बेरीज करायची आहे. त्या बेरीजला आपण नाव देऊया समेशन डीएक्स. बेरीज जर केलो आपण तर आपल्याला मिळतो 0. -6 + -4 - +2 असं जर केलं आपण तर -12 आणि प्लसची बेरीज जर केलं आपण तर +2 + 4 + 6 तर -12 - 12 + 12 - 0 हे झालं आपलं डीएक्स. त्यानंतर या डीएक्सचं आपल्याला थर्ड कॉलम मध्ये त्याचं स्क्वेअर करायचं, त्यामुळे आपण त्याला डीएक्स स्क्वेअर करूया. डीएक्स स्क्वेअर काढत असताना जे आपण प्रथम अगणित केलेला डीएक्स त्याचा वर्ग करायचा आहे. जसं पहिला दिला तुम्हाला -6 तर -6 स्क्वेअर, कारण की -6 ही डीएक्सची व्हॅल्यू आहे, त्यामुळे आपण त्या डीएक्सचं स्क्वेअर जर केलं तर -6
स्क्वेअर 36, दुसरी संख्या आहे मायनस फोर, याचा जर स्क्वेअर केला तर मिळतो आपल्याला 16, मायनस टूचा 4, झिरोचं 0, टूचं स्क्वेअर 4, फोरचं स्क्वेअर 16 अँड सिक्सचं स्क्वेअर 36. आणि त्यानंतर आपल्याला डी एक्स स्क्वेअरची जी व्हॅल्यू मिळाल्या त्यांची बेरीज जर बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर ते बेरीज नाव द्यायचं समेशन डी एक्स स्क्वेअर. बेरीज करूया आपण 36 प्लस 16 प्लस 4 प्लस 0 प्लस 4 प्लस 16 प्लस 36 आपल्याला मिळतो 112. आणि ही व्हॅल्यू आहे समेशन डी एक्स स्क्वेअरची. ही जी माहिती आहे आपण एक्स सिक्स करता काढलेली आहे. जस्ट ज्या पद्धतीने आपण एक्स सिक्स करता डीएक्स काढलं आणि डीएक्स स्क्वेअर काढलं त्याच पद्धतीनुसार वाय सिरीज करिता आपल्याला डी वाय आणि डी वाय स्क्वेअर शोधून काढायचं. तर प्रथम आपण नेक्स्ट प्रॉब्लेम नाव देऊया वाय सिरीज आणि त्या वाय सिरीजची आपण इथे माहिती देऊन घेऊया. उदाहरणात दिलेल्याप्रमाणे वाय सिरीजची माहिती बघतो आपण ई 218, 212, 224, 220, 222, 224 अँड 220 असं आपल्याला वाय सिरीजची माहिती दिलेली आहे. त्यानंतर या वाय सिरीजचे सुद्धा आपल्याला काय डी वाय काढत असताना आपल्याला मीन घ्यायचा आहे लक्षात. वाय बरोबर मीन घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल या वाय सिरीज आपल्याला मीन शोधून काढावं लागेल. त्याकरिता समेशन एम किती आहे आणि त्याचं एन किती आहे ते शोधून काढावं लागेल. तर जसं आपण एक्स सिरीज करता आपण काढलं त्याच पद्धतीने ते वाय सिरीजचं सुद्धा आपल्याला काढायचं आहे. समेशन एम व्हॅल्यूची बेरीज करून घ्यायची प्रथम 218 प्लस 212 प्लस 224 प्लस 220 प्लस 222 प्लस 224 प्लस 220 यांची जर बेरीज केलं तर आपल्याला मिळतो 1540 आणि त्याला नाव देऊ आपण समेशन एम. आणि त्यानंतर पदसंख्या किती आहे ते बघायचं. त्याला आपण म्हणतो एन इज्युबल टू, तर इथे 7 संख्या दिली आपल्याला त्यामुळे एन इज्युबल टू 7. आणि त्यानंतर समेशन एम आणि एनची व्हॅल्यू लक्षात घेऊन आपल्याला वाय सिरीज करिता मीन शोधून काढायचे आहे. सेकंड प्रॉब्लेम आपण नाव देऊया डी वाय. डी वाय कोणापासून काढायचं आपल्याला फ्रॉम मीन पासून. तर प्रथम आपण मीन कॅल्क्युलेट करून घेऊया ए वाय वाय सिरीजचं मीन समेशन एम अपॉन एन. समेशन एम ची व्हॅल्यू आहे 1540, एनची व्हॅल्यू आहे 7. ही जर आपण ठेवलं किमतीमध्ये 1540 मायनस 7 भागाकार जर केला आपल्याला 220 मिळतो. हे झालं वाय सिरीजचं मीन. आणि डी वाय काढत असताना वाय बरोबर आपल्याला 220 ठेवून त्याचं विचलन तयार करायचं. जसं आपण एक्स सिरीज करता आपण काढलं त्याच पद्धतीनं डी वाय सुद्धा आपल्याला काढायचं. मग फर्स्ट 218 मायनस 220 मायनस 2, 212 मायनस 220 मायनस 8, 224 मायनस 220 प्लस 4, 220 प्लस मायनस 220 0, त्यानंतर 222 मायनस 220 2, 224 मायनस 220 प्लस 4, 220 मायनस 220 0. त्यानंतर जे आपल्याला डी वाय मिळालं आहे त्याची आपण बेरीज करूया आणि त्या बेरीज नाव देऊया समेशन डी वाय. समेशन डी वाय इजिबल टू मायनस 2 मायनस 8 प्लस 4 प्लस 2 प्लस 4 यांची बेरीज केल्या तर आपल्याला मिळतो 0. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम नाव द्यायचं आपल्याला डी वाय स्क्वेअर. ही डी वाय स्क्वेअर काढत असताना जे आपल्याला आपण आता जे आपण डी वाय काढलं आहे त्याचं आपल्याला स्क्वेअर करायचं आणि ते डी वाय स्क्वेअर या प्रॉब्लेममध्ये लिहायचं. जसं मायनस 2 चा स्क्वेअर 4, मायनस 8 चा स्क्वेअर 64, 4 चा स्क्वेअर 16, 0 चा स्क्वेअर 0, 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 16 अँड 0 स्क्वेअर 0. आणि त्यानंतर आपल्याला डी वाय स्क्वेअरची जी व्हॅल्यू मिळालेली आहे त्यांची बेरीज करायची आहे. इथे 4 प्लस 64 प्लस 16 प्लस 0 प्लस 4 प्लस 16 प्लस 0 यांची जर बेरीज केलं तर आपल्याला मिळतो 104. आणि आपण त्याला नाव देऊया समेशन डी वाय स्क्वेअर.
इथे आपण एक्स सीरीज आणि वाय सीरीज करिता dx आणि dx स्क्वेअर आणि वाय सीरीज करिता dy आणि dy स्क्वेअर शोधून काढू. त्यानंतर शेवटच्या कॉलमला नाव द्यायचं dx dy. dx dy चा अर्थ होतो dx गुणिला dy. मग बघायचं इथे की एक्स सीरीज dx ची व्हॅल्यू किती आहे आणि वाय सीरीज dy ची व्हॅल्यू किती आहे, या दोघांचा गुणाकार म्हणजे dx dy. त्यामुळे प्रथम एक्स सीरीज dx मायनस सिक्स इंटू वाय सीरीज डीवाय मायनस टू, दोघांचा गुणाकार 12, सिक्स मायनस सिक्स इंटू मायनस टू 12. अशा पद्धतीने सर्वांचा गुणाकार करून घ्यायचा डीएक्स इंटू डीवाय. त्यानंतर मायनस फोर इंटू मायनस एट 32, मायनस टू इंटू फोर मायनस एट 0 इंटू 0 0, टू इंटू टू 4, 4 इंटू 4 16 अँड 6 इंटू 0 0. अशा पद्धतीने आपण dx dy ची व्हॅल्यू शोधून काढली आणि त्यानंतर आपल्याला या dx dy ची बेरीज करायची. 12 प्लस 32 प्लस मायनस 8 प्लस 0 प्लस 4 प्लस 16 प्लस 0. बेरीज जर केलो आपण तर प्लस प्लसची बेरीज करून घ्या, त्यानंतर मायनस संख्या त्यामधून मायनस केलो आपण तर आपल्याला मिळतो 56. आणि त्याला नाव द्यायचं समेशन dx dy. अशा पद्धतीने आपण बघतो आपण की कोएफिशिएंट आरपीएसएनचे कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन काढण्याकरिता जो आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे त्यानुसार आपल्याला समेशन dx, समेशन dx स्क्वेअर, समेशन dy, समेशन dy स्क्वेअर, समेशन dx dy आणि n ह्या किमती आवश्यक आहेत. त्या आपण किमती शोधून काढल्या आणि त्यानंतर ह्या किमती आपण कार्पियर्सनच्या फॉर्म्युलामध्ये ठेवून आपल्याला कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन शोधून काढावायचं आहे. त्यामुळे अप्लाइंग द कार्पियर्सन्स फॉर्म्युला ऑफ कोएफिशिएंट फॉर्म्युला, फॉर्म्युला लक्षात घेतला आपण तर फॉर्म्युला आहे कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन आर इज इक्वल टू समेशन डी एक्स डी वाय इंटू एन मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन डी एक्स इंटू समेशन डी वाय ब्रॅकेट क्लोज अपॉन अंडर रूट समेशन डी एक्स स्क्वेअर इंटू एन मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अंडर रूट समेशन डी वाय स्क्वेअर इंटू एन मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन डी वाय ब्रॅकेट स्क्वेअर. बघतो आपण की इथे आपण किमती शोधून काढलेल्या आहेत. हेअर समेशन डी एक्स इज इक्वल टू झिरो, समेशन डी वाय इज इक्वल टू झिरो, समेशन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 112, समेशन डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 104 अँड समेशन डी एक्स डी वाय इज इक्वल टू 56 अँड एन इज इक्वल टू 7. ह्या पण किमती शोधून काढल्या आहेत. ह्या किमती काय करायचं आपल्याला या फॉर्म्युलामध्ये ठेवायच्या आहेत. त्यामुळे पुटिंग दिस व्हॅल्यू वी गेट आर इज इक्वल टू समेशन डी एक्स डी वाय ची किंमत 56 इंटू एन इज इक्वल टू 7 मायनस समेशन डी एक्स 0 इंटू समेशन डी वाय 0 अपॉन अंडर रूटमध्ये समेशन डी एक्स स्क्वेअर 112 इंटू एन 7 मायनस समेशन डी एक्स 0 आहे त्यामुळे ब्रॅकेटमध्ये 0 स्क्वेअर इंटू समेशन डी वाय स्क्वेअर 104 इंटू एन 7 मायनस समेशन डी वाय 0 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने आपण बीजगणितीय पद्धतीने आपण इथे आपल्याला सोडवायचं आहे त्यामुळे त्याचं गुणाकार भागकार त्याचा वर्गमूळ आपल्याला काढायचा आहे. नेक्स्ट स्टेप बघतो आपण इथे की आर इज इक्वल टू 56 इंटू 7 आपण करून घ्या प्रथम. त्यामुळे 56 इंटू 7 आपल्याला मिळतो 392 मायनस 0 इंटू 0 0 अपॉन अंडर रूटमध्ये दिले आपल्याला की 112 इंटू 7 त्यामुळे आपण त्याचं प्रथम गुणाकार करून घेऊया. 112 इंटू 7 तर आपल्याला मिळतो 784 मायनस 0 स्क्वेअर 0. त्यानंतर इंटू अंडर रूटमध्ये दिलेला आहे 104 इंटू 7 याचा गुणाकार करून घेऊया. 104 इंटू 7 728 मायनस 0 स्क्वेअर 0. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आर इज इक्वल टू 392 मायनस 0 392 मिळाला आपल्याला अपॉन अंडर रूट 784 मायनस 0 अंडर रूट 784 इंटू अंडर रूटमध्ये 728 मायनस 0 आपल्याला मिळतो अंडर रूट 728. त्यानंतर त्याचा अंडर रूट काढून घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टेप
कोरिलेशन इज इक्वल टू 392 अपॉन 784 चा अंडर रूट जर काढला आपण तर आपल्याला मिळतो 28, आणि अंडर रूट्स 728 जर आपण काढलं तर ते मिळतं आपल्याला 26.98. त्यामुळे आपण ते किमती त्यामध्ये ठेवला, अंडर रूट 784 अंडर रूट 28 इंटू अंडर रूट 728 26.98. इथे आपण 784 अंडर रूट काढलं आणि 728 अंडर रूट काढलं. त्यानंतर त्यांचं गुणाकार करून घेऊया. तर 28 इंटू 26.98 यांचं गुणाकार जर केलं तर आपल्याला मिळतो 392 अपॉन, गुणाकार आहे 755.44, आणि त्यानंतर 392 अपॉन 755.44 यांचा भागाकार करायचा आपल्याला. भागाकार जर केलं तर आपल्याला मिळतो 0.5189, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो 0.52. आणि इथे बघतो आपण की कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन किती आहे तुमचं 0.52. त्यामुळे आपण म्हणू शकतो निष्कर्ष काढू शकतो आपण, द कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन बिटवीन द प्राइस ऑफ ज्वार अँड द प्राइस ऑफ व्हीट, या दोघातलं कोरिलेशन कोएफिशिएंट आहे, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन आहे 0.52. दिस शो दॅट देअर इज अ पॉझिटिव्ह मॉडरेट डिग्री कोरिलेशन बिटवीन द प्राइस ऑफ ज्वार अँड प्राइस ऑफ व्हीट. तर इथे बघतो आपण की प्राइस ऑफ ज्वार आणि प्राइस ऑफ व्हीट यामधला कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन आहे 0.52, आणि हे आपल्याला निष्कर्ष असा निघतो की प्राइस ऑफ ज्वार आणि प्राइस ऑफ व्हीट यामधलं सहसंबंध जो आहे तो काय दिसतो आपल्याला की मध्यम दर्जाचं कोरिलेशन आहे आणि तो धनात्मक स्वरूपाचा आहे.